मराठा आरक्षणावरून नागपूरमधील अधिवेशनात खडाजंगी झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळांमध्ये आरक्षणावरून शाब्दिक युद्ध झालं. आवेशपूर्ण बोलून समाजात भांडणं लावली जात आहेत का असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला केलाय. भुजबळांनी राजीनामा देऊन नंतर बोलावं असा घणाघात पृथ्वीराज चव्हाणांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना ओबीसींसाठीच बोलत राहणार, 2 महिने शांतच होतो असा पलटवार भुजबळांनी केला. पहा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण. मंत्रिमंडळाचे काही सहकारी बाहेर जाऊन जी घोषणा करतायत हे योग्य आहे का मला सांगा. घटनेच्या 164व्या कलमाप्रमाणे राज्याचं मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाला म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार. जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना. जे काही आपले मतभेद असतील, तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे, कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं, काय करायचं ते करा ना. तुम्ही समाजामध्ये बाहेर जाऊन आवेशपूर्ण भाषण करून समाजामध्ये जे तेढ निर्माण करणं हे शेवटी कुणी जरी भाषण केलं तरी शेवटी आपल्या मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचे सहकारीचे करते हे आपल्याला थांबवलं. आपण आज त्यांना विशेष दोघं जण बसलेलं आहात, बोलवा त्यांना, सांगा आपली काय आणि त्यांनी जी मागणी केली असेल ती मान्य करा आपल्याला वाटत असेल. पण बाहेर जाऊन समाजामध्ये भांडणं लावायची हा काही आपला पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या या आरोपांना भुजबळांनीही प्रतिउत्तर दिलं. पहा काय म्हणाले छगन भुजबळ. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की आपण चांगलं बोलतात, आपण नाव जरी घेतलं असलं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय, पण ते समजू शकतं सगळ्यांना. प्रश्न असा आहे की अख्खं भीड पेटल्यानंतर, ह्या सभागृहाच्या 2-2 सदस्यांची घरं पेटल्यानंतर, बायका मुलंसुद्धा अडकल्यानंतर, राख रांगोळी झाल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो. इथं तर ह्या सभागृहाचे 2-2 सदस्य त्यांची घरं पेटवली गेल्यानंतर नंतर मी त्याच्या मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मी मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललं आहे. 2 महिने जे आहे सतत सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो. करा काय करायचं ते करा मुख्यमंत्री, परंतु त्यानंतर मी मंत्रीच काय, मंत्र्याला हृदय नाही, मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणं की चूक तर चूक आहे. तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीवघेणे जे आहेत ते हे प्रकार चाललेले आहेत ते थांबवले पाहिजे. हे माझं काम नव्हतं, मी ते केलं आणि त्याच्यानंतर ऐकून घ्या ना. तुम्ही जे म्हणता की बाहेर बाहेर जाऊन बाहेर जर काय चुकीचं घडत असेल आणि ते त्यांच्या समाजाचं जर त्या समाजाच्या बाबतीमध्ये जर कोणी एक बोलत असेल तर दुसरा सुद्धा एक समाज इथे एक मोठा आहे त्याचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. आणि ते म्हणणं असं नाही की मी मांडत नाही, मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलेलं आहे आणि बाहेर सुद्धा जर शिवीगाळ मला होत असेल आणि सातत्यानं माझ्यावर हल्ले होत असेल तर मी एकदा नाही 100 वेळा बोलणार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.